शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कापूस पिकाची फळफांदी कोणती आणि गळफांदी कोणती ही कशी ओळखावी आणि गळफांदी का काढावी याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे कोणी शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बरोबरच बाजूचं घंटेचं बटनसुद्धा दाबायचं आहे जेणेकरून कापूस पिकासंबंधित किंवा आले पिका संबंधित या चॅनलवरती व्हिडिओ टाकले जातात ते तुम्हाला पाहायला मिळतील चला तर सुरू करूया तर बघू शकता मित्रांनो हे झाड आहे ह्या झाडात आपल्याला कोणती फळ फांदी आहे आणि कोणती गळफांदी फांदी आहे तर हे कसं जाणवं हो। तर बघू शकता याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा फांदे आहेत तर ही खालची फांदी पकडा तुम्ही ही खालची फांदी एक नंबर आलेली तिला पाते लागायला पाहिजे होती बरोबर तिला पाते लागलेली नाही तर बघा ही गळ फांदी ही आपल्याला अशा पद्धतीनं काढून घ्यायची खालची पानं पण काढून घ्यायची जेणेकरून ही जी नागाळी वगैरे आलेली असते ही आपल्या हा पिकातील हरितद्रव्य घेत असते आणि त्याची वाढ होत राहत असते त्यामुळे ही जर काढून टाकली तर नंतर येणारी तुमची बोंडाळी जी आहे तीसुद्धा कवर होऊ शकते नंतर नंबर दोन बघा ही दोन नंबरची फांदी आहे हिला पण पाती लागलेली नाही ही पण काढून टाकायची ठीक आहे नंतर ही बघू शकता तुम्ही ही तीन नंबरची फांदी आहे हिला पण पाती नाही आहे तर ही ह्या ज्या फांद्या असतात गळ फांद्या तर ह्या डायरेक्ट वी आकाराच्या अशा वरती गेलेल्या असतात तुमचं पिका कापसाचे जे आहे तर ते फट्टीमध्ये दाटी करत असतं आणि ते दाटी झाल्यामुळे हवा खेळती राहत नाही आणि परिणामी भविष्यामध्ये तुमच्या पिकात फुलगळ किंवा पातेगळचं संभावना ही खूप जास्त प्रमाणात होत असते आणि पुरेसा सूर्यप्रकाश न पडल्यामुळे रोग आणि किडीचा प्रादुर्भावसुद्धा तुमच्या कापूस पिकामध्ये होऊ शकतो तर हे बघा चार फांद्यानंतर वरती बघू शकता तुम्ही आता ही चौथी फांद्यानंतर वरती बघा याला मस्त पैकी पाते लागले हे बघा दोन पाते याला आलेले आहेत इकडच्या फातीला पण दोन पाते आले याला पण पाते आहेत हिला पण पाते आहे म्हणजे इथून वरती जे आहे तर ते पातेसुद्धा जास्त प्रमाणात आहे आणि इथपर्यंत काय होतं की ह्या फांद्यांना अन्नद्रव्य न मिळाल्यामुळे म्हणजे ह्या फांद्या कट झाल्यामुळे या खोडाची जी जाडी आहे ती एकदम स्ट्रॉंग होते म्हणजे खोड एकदम जाड होतं आणि खोड जाड झालं की परिणामी जो शेवट शेवट वादळी पाऊस ऑक्टोंबरमध्ये होत असतो तर त्या वादळी पावसामुळे मध्ये तुमचं जे पीक आहे किंवा कापूस आहे तो कोलमडण्याची शक्यता खूप कमी प्रमाणात होते फक्त फाटे काढते वेळेस ही साल जी आहे ती निघालली पाहिजे जेणेकरून अन्नद्रव्याचं वहन होण्यास काही अडचण येतील त्यामुळे शक्यतोवर साली निघाल पाहिजे बघा याला पण कसा फुटवा आहे तर याच्या पण आपण फांद्या काढूयात झाड पण एकदम मोकळं होतं आणि ह्या फळं गळफांद्या काढल्यामुळे जे आपण फवारणी करत असतो ती पण आपल्या पिकाला व्यवस्थितरित्या बसते आणि जिथं पाहिजे तिथं हे बघा याला दोनच होत्या हे बघा तिसरीपासून याला पात सुरू झाले तर काहीला दोन असता काहीला चार असता तर अशा पद्धतीनं गळफांद्या जर आपण काढल्या तर उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला फरक पडू शकतो फक्त गळफांद्या काढल्यानंतर काय करायचं आहे की तुम्हाला हाईट एक तीन फुटापर्यंत झाली की तुम्हाला चमत्कार किंवा लिओसिन अशा रेग्युलेटर म्हणजे जे झाडाचं जा रेग्युलेटर आहे म्हणजे त्याचे सिस्टम रेगुल रेग्युलेट करतं म्हणजे उंची अनैतिक वाढ होऊ नये या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं तर मित्रांनो आता गळफांदी काढायला आपण सुरुवात केली आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही फळफांदी कोणती आणि गळफांदी कोणती आणि त्याच्यापासून फायदा काय होतो किंवा त्यापासून नुकसान काय आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या कृषी मूल्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद